श्री गणेशाय नमः। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। जय जय शिव शंभो। नमस्कार श्रोते हो, मागील अध्यायामध्ये आपण पाहिले की सतीने स्वतःचे आत्मदहन करून घेतले आहे। आता अध्याय 69 मध्ये आपण पाहणार आहोत की दक्षाचा वध होणार आहे तेही महादेव करणार आहेत आणि यज्ञ विध्वंस होणार आहे। तर ऐका, ओम नमः शिवाय, श्री गणेशाय नमः। कार्तिकेय म्हणाला, नंदी, कैलास पर्वतावर जाण्यापूर्वी नारद मुनी तेथे गेले। त्यांनी महादेवास सर्व काही सांगितले। आपल्या पत्नीने आत्मदहन केल्याची वार्ता ऐकून त्यांना राग आला। हे सर्व दक्षराजामुळे झाले असे त्यांना वाटले। त्यांनी तृतीय नेत्र कमलातील क्रोधाग्नी जागृत केला। त्याच्या भयंकर ज्वालांनी कपाळावर तर चंद्रमासुद्धा काळवंडला। सर्व शिवगण भयभीत झाले। तेवढ्यात तेथे नंदी काही शिवगण आले। ते पाहून महादेवास म्हणाले, दक्षराजाने अपमान केल्यामुळे सीता सती मातेने आत्मदहन केले। तुम्ही दक्षराजा सोडू नका, त्याला ठार मारा। हे ऐकून त्यांचा क्रोधाग्नी अजूनच भडकला। त्यांनी जटा पिंजारल्या, रुंडमाळा तोडून टाकली व तांडवनृत्य करण्यास सुरुवात केली। यामुळे पृथ्वी माता हादरू लागली। सर्व शिवगणांना वाटले की आता संपूर्ण सृष्टीचा संहार होणार। मेरू पर्वताचे धैर्य गळून वसुमती धरेच्या पोटी गर्भ संभव झाला। महादेवाने तमोध गुणाच्या आश्रय घेऊन तृतीय नेत्रातील दिव्याग्नीचा लोळ त्या दोन्हीशी मिसळला। त्यातून सांब सदाशिवासारखा भयंकर असा वीर पुरुष झाला व त्याला महादेवाने नाव वीरभद्र असे ठेवले। ते सेम महादेवाचेच रूप होते। त्या वीरभद्राचे वर्णन काय करावे। तो वीरभद्र महादेवास नमन करून म्हणाला, हर हर महादेव। जय जय शिव शंभो। हे त्रैलोक्य स्वामी, तुम्ही मला कशासाठी बोलवले, तुम्ही मला आज्ञा करा। वीरभद्राची विनंती ऐकून महादेवाचा क्रोधाग्नी शांत झाला। महादेव म्हणाला, नैमिषारण्यातील बृहस्पतीपुरात माझा संसाराचा दक्ष पुत्र कामिष्ठी यज्ञ करीत आहे। त्याने माझा अपमान केला, त्यामुळे तू तेथे जा व दक्षाचे शिरकमल तोडून यज्ञदेवते अर्पण कर। ज्यांनी माझी यज्ञ निंदा केली त्यांना यमसज्ञी पाठव। त्या दक्षराजामुळे माझ्या पत्नीने आत्मदहन केले, त्यामुळे तू त्या यज्ञाचा विध्वंस कर। शिवाची याज्ञा घेऊन वीरभद्र दक्षिण राजाचा वध करण्यासाठी निघाला। तेथे त्याने दक्षराजाचा यज्ञ उडून लावला, यज्ञ मंडप तोडून टाकला, सर्व नासाधूस केले। त्यामुळे यज्ञासाठी आलेले सर्व जीव मुठीत धरून पळू लागले। वीरभद्राने अनेकांना यमसज्ञी पाठवले। वीरभद्र दक्षराजाकडे आला। त्याने दक्षराजास युद्धाचे आव्हान केले। दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले। एकमेकांनी अनेक शस्त्रे फेकली एकमेकांवर, पण कोणताही असा यश मिळाले नाही। दोघांकडे सर्व दिव्य शस्त्रे संपून गेले, त्यामुळे मल्लयुद्ध प्रारंभ झाला व वीरभद्राने त्या दक्षराजाची शिरकमर उकडून काढले व यज्ञदेवते समर्पित केले। दक्षराजाचा अंत झाला। आपल्या पतीचा वध झालेला पाहून प्रसूती राणी दरडू लागली। वीरभद्र व सर्व शिवगण महादेवाचा जय जयकार करीत कैलासावर आले। त्यांनी युद्धाचे सविस्तर वृत्त सांगितले महादेवास व वीरभद्राने दक्षराजाचा वध केल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा केला। तर अध्याय 69 इथे समाप्त होत आहे। आता अध्याय 70 मध्ये पाहणार आहोत, दक्षराजाला पुन्हा जीवन भेटते का आणि तो जर जिवंत झाला तर काय करणार आहे। तर अध्याय इथे समाप्त झाला आहे। उत्सुकता अशीच टिकून राहू द्या आणि प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा। आधी बाकीचे व्हिडिओ पहा, मग हा व्हिडिओ पहा आणि मग येणारे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद। सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा।